दुसऱ्यांचा पण विचार करायला लागला ना की तुम्ही मोठे होतात आपोआप, लक्षात ठेवायचं. म्हणून सेवा भाव हा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. सेवा म्हणजे फक्त पाय दाबणं ह्याला सेवा म्हणत नाही. सेवा म्हणजे दुसऱ्यांची काळजी घेणं, दुसऱ्यांना आनंद देणं, ह्याला पण सेवाच म्हणतात, लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याकडे काय असतं, अर्न अँड स्माईल असं असतं. आपण खरं म्हणजे कसं पाहिजे, सर्व अँड स्माईल, लक्षात ठेवा. अर्न अँड स्माईल म्हणजे काय, मी मिळवतो आणि मीच असतो. सर्व अँड स्माईल, सर्व करतो ना तेव्हा सगळे स्माईल, सगळ्यांचा स्माईल मिळतं आपल्याला, सर्वांना आनंद दिला जातो. म्हणून ही मनाची स्थिती आपल्याला थोडीशी बदलायची, आणि काय करायचं नाही आहे. नंतर मी काय सांगितलं की मनाला आवरायला पाहिजे आपल्याला. हे मन आहे ना एवढं चंचल आहे ना, ह्या मनाला आवरायला पाहिजे, त्याला स्थिर केलं पाहिजे. स्थिर केल्याशिवाय मनाला मजा नाही. मनाला स्थिर केलं पाहिजे. मनाला एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे स्थिरता. चंचल मन कधीच सुखी होऊ शकत नाही. पण मनाला स्थिर कसं करायचं आणि कुठे करायचं हे आपल्याला माहीत नाही ना. त्यामुळे मन हे सतत चंचल असतं आपलं. त्यामुळे आपलं मन सतत चंचल, त्यामुळे आपण नेहमी दुःखी. मग सद्गुरूंचा अमृत तुषार लगेच आला, स्थिर मन हे सुखाचं सागर आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर. झाला एक सद्गुरूंचा अमृत तुषार हजर. मग आता हे स्थिर मन कसं करायचं, सद्गुरूंनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्या. स्थिर मन करण्याच्या भरपूर पद्धती आहेत. काही परमार्थिक आहेत म्हणजे आध्यात्मिक आहेत, आणि काही प्रापंचिक आहेत. प्रपंचामध्ये मन स्थिर कसं करायचं, सद्गुरु म्हणतात ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टीकडे आपण जीव ओतून कामं करायची. फॉर एक्झाम्पल आपलं काम, आपण जे काम करतो त्या कामाच्या बाबतीत आपलं मन तिथे स्थिर व्हायला पाहिजे. मग तिथे मन स्थिर का होत नाही कामाच्या बाबतीत, कारण आपण नको त्याचा विचार करत असतो. काम करताना कामाचा विचार सोडून आपण सगळे विचार करत असतो, लक्षात ठेवायचं. कामात लक्ष नसतं आपलं, त्यामुळे कामातून आनंद मिळत नाही. आता स्थिर मन हे सुखाचं सागर का आहे, हा प्रश्न का, हा प्रश्न विचारायचा प्रत्येक वेळेला. स्थिर मन हे सुखाचं सागर का आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण मन जेव्हा स्थिर होतं तेव्हा ते वर्तमानात राहतं, एक लक्षात ठेवा. चंचल मन म्हणजे काय, भूतकाळ आणि भविष्यकाळात सतत मन आपलं धावत असतं. आयदर भविष्यकाळ नाही तर भूतकाळ, ह्याच्यामध्ये मन आपलं सतत धावत असतं. जसं पेंडुलम असतो ना, इथून तिथे होत असतो, तो इथे थांबतच नाही कधी. बंद पडल्यानंतर थांबतं, घड्याळ बंद पडल्यावर, तेव्हा आपल्या तूत पण थांबायचं नाही आहे. पण हे आपलं जे मन आहे ना, हे मन आपल्याला स्थिर केलं तरच ते वर्तमान काळात राहील, प्रेझेंटमध्ये राहील. मग जेव्हा ते प्रेझेंटमध्ये राहतं तेव्हा त्या मनाला आनंद मिळतो आणि मनाला सुख मिळतं, मनाला समाधान मिळतं. हे सगळं कधी मिळतं, मन जेव्हा प्रेझेंटमध्ये येतं तेव्हा. तुम्ही म्हणणं असं का प्रश्न विचारतात आपण, तुम्ही विचारत नाही म्हणून मी सांगतोय. स्थिर मन जेव्हा होतं ना तेव्हा ते वर्तमानात राहतं, म्हणजे प्रेझेंटमध्ये राहतं. आणि आपलं जी चैतन्य शक्ती जी आहे, जी आपल्याकडे सच्चिदानंद स्वरूपाने नांदते आहे, ती पण नेहमी प्रेझेंटमध्येच असते. ही गोष्ट नीट लक्षात घ्या, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे. आम्ही बऱ्याच वेळा सांगतो प्रत्येक ठिकाणी, हे सच्चिदानंद स्वरूप किंवा ही चैतन्य शक्ती ही नेहमी प्रेझेंटमध्ये असते. का प्रेझेंटमध्ये असते, कारण ती आहेमध्ये असते. ती कधीच फ्युचरमध्ये आहे असणार आहे असं म्हणू शकत नाही आपण, किंवा पास्टमध्ये होती असं म्हणता येत नाही. ती नेहमी असते, हेच तर मजा आहे त्याची. त्याला कधी सुरुवात नव्हती. ही जी चैतन्य शक्ती कधी जन्माला आलेली नाही आणि कधी मरणार पण नाही आहे. त्यामुळे तिला टाईमचा लिमिटच नाही की पास्ट आणि प्रेझेंट तिच्याकडे काय नाहीच आहे. ती नेहमी असते एवढंच तिचं क्वालिटी आहे. प्रत्येक मोमेंटला आपल्या प्रत्येकामध्ये ती चैतन्य शक्ती आहे, हे लक्षात ठेवा. ही चैतन्य शक्ती प्रत्येक मोमेंटला आपल्याकडे प्रेझेंट आहे, आणि ती जेव्हा प्रेझेंट असते
तेव्हा तिच्याकडनं सत चित आणि आनंद म्हणजे शक्ती ज्ञान आनंद या सगळ्या गोष्टी तिथून आपल्याला मिळू शकतात कारण तिकडे आहेत म्हणून. कळते मी काय म्हणतो ते. जिथे आहे तिथे जर आपण गेलो तर आपल्याला ते मिळणार. आपल्या घरामध्ये आपण जर सोन्याचं बँकेमध्ये नेऊन ठेवलं आहे सेफ डिपॉझिट वॉल्टमध्ये आणि शोधतो घरच्या वॉल्टमध्ये तर नाही मिळणार ना. जिथे आहे तिथे जाऊन शोधलं तर तुम्हाला मिळणार. मग आहे कुठे. प्रेझेंटमध्ये आहे. आहे कुठे. इथेच आहे. कुठे जायला नको. बाहेर. हाच आपला सेफ डिपॉझिट व्हॉल्ट आहे. इकडे ते सेफ आहे आणि ते प्रत्येक मोमेंटला आहे हे लक्षात ठेवायचं. आणि हे जे प्रत्येक मोमेंटला आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्या मोमेंटमध्ये राहायला पाहिजे. हेच मला वाटतं साधी गोष्ट आहे. याच्यामध्ये कठीण काय नाही. मी नेहमी ते सांगतो. जिथे आहे तिथे तुम्ही राहिला तर तुम्हाला मिळणार आपोआप. नाही तर कसं मिळेल. म्हणून तुम्ही जेव्हा प्रेझेंटमध्ये राहता आतामध्ये राहता तेव्हा ते जे आहे ना तिथून तुम्हाला सप्लाय होयला सुरुवात तुम्हाला ते मिळायला सुरुवात होऊ शकते. ते मिळत सुरुवात होते मिळायला. म्हणून स्थिर मन हे सुखाचं सागर का. स्थिर मन हे प्रेझेंटमध्ये आहे आणि प्रेझेंटमधल्या मनाला प्रेझेंटमधल्या जाणीवेला त्या सुखाचा ॲक्सेस मिळतो. ॲक्सेस मिळतो म्हणजे कनेक्शन मिळतं. त्यामुळे तिथून तो सप्लाय सुरू होतो. म्हणून स्थिर मन जेव्हा होतं तेव्हा आपण उत्साही असतो. म्हणून कुठलीही गोष्ट बघा. कुठलीही गोष्ट आपण कुठल्या विषयामध्ये सुद्धा स्थिर झालं. आता पण तुम्ही जर माझं मनापासून ऐकत असाल तर तुम्हाला आनंद होतो. ऐकायला खूप बरं वाटतं. पण तुमचं जर लक्ष नीट नसेल तर कधी 9:30 होतो असं वाट बघत बसणार. का तुमचं लक्ष नाही तिकडे. लक्ष तुमचं कुठेतरी दुसरीकडे गेलेलं असेल पास्ट किंवा फ्युचरमध्ये. मग तुमच्या काळज्या सुरू तिकडच्या. पास्टमधलं अनिष्ट चिंतन पुढल्या काळज्या सुरू झाल्या. पण जेव्हा तुम्ही प्रेझेंटमध्ये राहता तेव्हा तुम्ही त्याला टच करता आणि टच केलं की तिथून सुगंध बाहेर पडतो. सुगंध कसला. आनंदाचा सुखाचा वर्षाव तिथून व्हायला लागतो. तिथून सगळं काही मिळायला लागतं. कल्पकता मिळायला लागतं. इंट्युशन तिकडेच आहे. जाणीवेच्या ठिकाणी ज्ञान आहे. जाणीवेच्या ठिकाणी इंट्युशन आहे. फक्त तुम्हाला ती इंट्युशन टॅप करता आली पाहिजे. टॅप करण्यासाठी स्थिर राहिलं मन जर स्थिर राहिलं की तिथून टॅप सुरू होतं. तिथे तुमचा तिथे ॲक्सेस सुरू होतो. तिकडची काय म्हणतात त्याला सेफ डिपॉझिट वॉल्ट उघडला जातो आणि मग तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता तिकडून. म्हणून नुसतं जरी तुमचं मन स्थिर झालं तरी तुम्हाला तिथून आनंद मिळायला लागतो. हे लक्षात ठेवा. तिथून आनंद मिळायला लागतो. तिथून कल्पकता यायला लागते. इंट्युशन मिळायला लागतं. म्हणून हे सगळे सायंटिस्ट आहेत ना युरेका युरेका म्हणून ओरडतात कशाला. त्यांना आतून इंट्युशन येतं. कारण ते मन एवढं त्यांचं घातलेलं असतं की त्यांना जेवणाची शुद्ध नसते. त्यांना कशाची शुद्ध नसते. ते संपूर्णपणे त्या विषयाशी एकरूप झालेले असतात. आणि जेव्हा ते एकरूप होतात तेव्हा त्यांचं मन पूर्णपणे तिथे स्थिर झालेलं असतं. आणि तेव्हा आतून त्याला इंट्युशन मिळते आणि त्यांना शोध लागतात. आपण म्हणतो सायंटिस्टने शोध लावले. सायंटिस्टना शोध आतूनच लागतात. लक्षात ठेवायचं. आतूनच इंट्युशनने शोध लागतात. या इंट्युशननी सगळ्या गोष्टी होतं. आत्मज्ञानसुद्धा इंट्युशनलाच होतं. इंट्युशननीच आत्मज्ञान मिळतं. सगळं ज्ञान हे इंट्युशननीच मिळत असतं. म्हणून सद्गुरूंनी कल्पकतेला महत्त्व दिलेलं आहे. तुम्ही जेव्हा मन स्थिर करून पूर्णपणे जॉब करता एखादा जॉब करतात त्याच्यामुळे तुमचं कौशल्य निर्माण होतं आणि कौशल्य निर्माण झालं की हळूहळू त्याच्यातनंच कल्पकता निर्माण होते आणि तुम्हाला नवीन नवीन आयडिया सुचायला लागतात. आयडिया सुचायला लागतात. म्हणून स्थिर मन हे सुखाचं सागर आहे. कारण स्थिर मन हे तिथे जवळ जातं. मग हे मन स्थिर कसं करायचं. मग सद्गुरू सांगितले जाणीव मन उफराट करून आतमध्ये जाणं ते आपण बाजूला ठेवू सध्या. त्याच्यासाठी तिकडे या परेलला. आता प्रपंचामध्ये कसं करायचं. तर तुम्ही तुमचं जीव ओतून जे काही काम आहे ते जीव ओतून काम करायचं. मग मुलांसाठी अभ्यास जीव ओतून कर. जितका वेळ करणार जीव ओतून कर. मग जा खेळायला. पण धड अभ्यास नाही धड खेळ नाही.
मग आई वडील मारून मुटून त्याला बसवतात, लक्ष खाली काय चाललं आहे, माझे मित्र तिकडे खेळत आहेत आणि मी ते बसून बिचारा अभ्यास करतो आहे, अभ्यासात लक्ष लागणार नाही. मग मुलाला काय सांगायचं, तुला सोडणार खेळायला, तुला सोडणार, हा टाईम तुझा खेळायचा, द्या भरपूर टाईम, पण आता मात्र पूर्णपणे लक्ष तुझं अभ्यासात पाहिजे. मग तो आनंदाने अभ्यास करणार, कारण त्याला माहिती आहे आपल्याला नंतर जायला मिळणार आहे. त्याने काय होणार, तो पूर्णपणे जेव्हा मन घालतो ना तेव्हा त्याला आनंद होतो. आनंदाचं दुसरं रूप प्रेम, त्याचं दुसरं रूप गोडी, त्याचं तिसरं रूप आवड, ही सगळी त्याचीच रूपं आहेत. म्हणून तुम्ही जेवढं चिंतन त्याच्यामध्ये घालाल, जेवढं तुम्ही जीव होताल, तेवढी तुम्हाला समज यायला लागेल त्याच्या विषयातली. आणि विषयातली समज आली की विषयाबद्दल प्रेम वाटायला लागेल, गोडी वाटायला लागेल, आवड वाटायला लागेल. अभ्यासाच्या आमच्या मुलांना अभ्यास, गणित त्याला समजत नाही, गणित त्याला आवडत नाही, गणित त्याला येत नाही, कोणालाही काही येत नाही असं शक्य नाही, सगळ्यांना येऊ शकतं. जो मुलगा तिथे लक्ष घालतो त्याला ते येतं, लक्ष नाही घातलं की येणार नाही, साधी गोष्ट आहे. म्हणून गणित समजलं की त्याची आवड लागते, लक्षात ठेवा. आणि समजतं कधी, लक्ष घातलं की. म्हणून अभ्यास असू दे किंवा जॉब असू दे, तुम्ही कुठलंही काम करताना तुमचं संपूर्ण लक्ष त्या कामात पाहिजे. कळलं नाही पाहिजे, टी व्ही बघताना कसे असतो आपण, कोणी आई बाबाने हाक मारली तरी लक्ष नसतं, संपूर्ण डोळे असे असतात, जसं काय तिथे काहीतरी होणार आहे ना आपला फायदा होणार, संपूर्ण लक्ष तिकडे. इथे नाटक असतं तर सगळ्यांचं लक्ष कम्प्लीट त्याच्यावर असतं. प्रवचन म्हटलं थोडंसं बाकीचं पण व्हॉट्सअप बघितलं चालेल. तर सांगायचा मुद्दा काय, की तुम्ही जेव्हा पूर्णपणे मन लक्ष तिथे घालता तेव्हा तुमचं मन स्थिर होतं. आणि एकदा मन त्या जॉबमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये स्थिर झालं की तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटीमधनं आनंद मिळायला लागतो, त्याच्यातनं ज्ञान मिळायला लागतं, त्याच्यामध्ये कौशल्य यायला लागतं, त्याच्यामध्ये गोडी यायला लागते, सगळं काय व्हायला लागतं. आणि तुम्हाला कळतच नाही कसं काम झालं. सद्गुरू म्हणतात ना, पूर्वीचं विठ्ठलाने येऊन हे केलं आणि कोणी देवीने येऊन आमच्या घरी हे सगळं, ते सगळं मन तिकडे असल्यामुळे सगळं आपोआप होत असतं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, स्थिर मन कुठेही कर, मग तुझं जिथे जिथे तू मन स्थिर करशील तिथे तू तुला आनंद मिळेल, आवड निर्माण होईल, समज निर्माण होईल, सगळं काही होईल. म्हणून जे काही ॲक्टिव्हिटी कराल, टी व्ही बघताना टी व्हीमध्येच लक्ष घाला, मग हजार ठिकाणी लक्ष नको, टी व्हीचा आनंद घ्या, तो झाला अभ्यासाचा आनंद घ्या, जॉबचा आनंद घ्या. नाही तर आपण आज काय करतो, जे करतो तिथे लक्ष देत नाही, नको तिथे लक्ष देतो आपण नेहमी. ऑफिसमध्ये घरचं प्लॅनिंग करतो, काही लोकांना हनीमूनला जायचं प्लॅनिंग करायला लागतं, काही लोकांना आता पुढे आपण रजा घेणार आहोत कुठेतरी फिरायला जायचं, हे सगळं प्लॅनिंग तो ऑफिसमध्ये करतो. म्हणजे ऑफिसमध्ये काम असतानाही कामं करतो आणि घरी आल्यानंतर ऑफिसचं काम करतो. मजा आहे की नाही, घरी आलं की ऑफिसचं काम, मेल वगैरे घेऊन बसला. आता घरी आल्यानंतर बायकोकडे लक्ष दे, मुलांकडे लक्ष दे, ऑफिसमध्ये ऑफिसचं काम कर, तसं नाही. ऑफिसमध्ये दुसरी कामं करायची, घरी येऊन ऑफिसचं काम करायचं, मजा असते याच्यामध्ये. म्हणून आपण कुठलीच ॲक्टिव्हिटी मन लावून करत नाही, मन लावून न केल्यामुळे आपल्याला कुठल्याच ॲक्टिव्हिटीमध्ये आनंद मिळत नाही आणि आपण असे थकून जातो. काही न करता थकलेली माणसं मी बघितलेली आहेत, काही न करता, अरे तुला काय थकू आला, नाही काहीच नाही केलं मी. असं का होतं, कारण कशातच लक्ष नसतं ना, कुठलीच ॲक्टिव्हिटी करताना तिथे लक्ष नसतं, मग थकणार नाही तर काय होणार. म्हणून तुम्हाला उत्साह पाहिजे असेल, हा सगळा आतून मिळतो, बाहेरून काहीच मिळत नाही, उत्साह आतून मिळतो, शक्ती आतून मिळते, आनंद आतून मिळतं, ज्ञान आतून मिळतं, इंट्युशन आतून मिळतं, सगळं आतून मिळतं. फक्त मन प्रेझेंटमध्ये आणून बसवायचं, एवढंच काम तुमचं. त्या मनाला आहे ना कुठे जायला द्यायचं नाही. आणि हे कधी होतं, ह्याच्यासाठी साधना लागते. म्हणून सद्गुरू साधना देतात तुम्हाला, प्रत्येक गोष्ट करताना,
प्रार्थना कशाला म्हणायचं? प्रार्थना म्हणता 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 मन स्थिर व्हायला लागतं, व्हायला पाहिजे. हे ईश्वर सर्वांना चांगली होती लक्षात सगळीकडे दुसरीकडे, मग त्या प्रार्थनेमध्ये सो गोडी कधी निर्माण होत नाही. हो आम्ही किती वर्ष म्हणतोय पण अजून गोडी निर्माण नाही झाली, कशी होणार? कारण लक्ष तिकडे नाही आहे ना. म्हणून प्रार्थनेमध्ये लक्ष दिलं तर मन स्थिर व्हायला लागलं. आमचे अनुभव आहेत लोकांचे, मन स्थिर व्हायला लागतं. हे नामस्मरण कशासाठी करायचं असतं? मन स्थिर करण्यासाठीच करायचं असतं. आणि जेव्हा मन स्थिर होत जातं ना तेव्हा ते शांत होत जातं. आता तो विषय वेगळा आहे, पण आपण जे जे ॲक्टिव्हिटी करतो तिथे जर आपण पूर्णपणे लक्ष देऊन घेतली तर तुम्हाला खूप फायदा होईल, खूप फायदा होईल. म्हणजे इवन जेवताना जेवणामध्ये लक्ष घालून तुम्ही जेवला, साधी गोष्ट सांगतो, ते पण आपण करत नाही. जेवताना व्हॉट्सअप, मोबाईल, टी व्ही सगळं करत असतो, पेपर पेपर वाचत वाचत ब्रेकफास्ट, त्यामुळे ते पचत नाही. तुम्ही जर लक्ष देऊन त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पूर्ण लक्ष देऊन जर तुम्ही ॲक्टिव्हिटी केली ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला आराम देतं. तुम्ही जे खाल ना ते पचेल, लक्षात ठेव, ते पचेल. म्हणून त्याला माइंडफुल असं शब्द नाव दिलं आहे, माइंडफुल. सगळ्या जगाने त्याला माइंडफुल हे शब्द वापरलेले आहे. यू मस्ट बी माइंडफुल ऑफ द ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय? पूर्णपणे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये रमलं पाहिजे तर तुमची लक्ष तिकडे राहील. खरं म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी करायच्याच असतात, पण त्या प्रत्येक वेळ एकेकाला जर आपण नेमून दिली तर बरं आहे ना. पण आपण असं का करतो? पेपर वाचताना खायचं, पेपर वाचताना दुसरीकडे टी व्ही बघायचं, हे असलं धंदे कशाला पाहिजे? पेपर वाचताना पूर्ण पेपरमध्ये लक्ष, खाताना पूर्णपणे खाण्यावर लक्ष, घरी आल्यानंतर पूर्ण बायका मुलांमध्ये मजा करायची, असं जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला खरंच मजा यायला लागेल, तुम्हाला गोडी वाटायला लागेल संसाराची. सद्गुरूंचं मी उदाहरण सांगतो. सद्गुरू साधं पाणी प्यायचे ना, मी बऱ्याच लोकांना सांगितलेलं आहे. आम्ही लहान होतो, सद्गुरू एवढं पाणी आवडीने गोडीने पित होते, सगळं लक्ष तिकडे देऊन. तेव्हा आम्हाला प्रश्न पडायचा आहे, आईने आम्हाला साधं पाणी दिलेलं आहे, आप्पांना बहुतेक सरबत दिलेलं आहे. खरंच असं वाटायचं आम्हाला. आणि मी विचारतो, आपण तू काय पितोयस? पाणी. म्हणजे काय? त्या पाण्यामध्ये सुद्धा पूर्ण लक्ष, पूर्ण त्याच्यामध्ये एक जीवन पाणी पिणं ही साधना आहे. हे पाणी पिणं नुसतं नाही, प्रत्येक गोष्ट करताना तसं केलं पाहिजे. प्रत्येक मोमेंट तुम्ही त्या मोमेंटमध्ये राहून जर तुम्ही कामं करत राहिला तर तुमचं बघा काम कसं होत जाईल. सगळ्या गोष्टी सहज सहज होत जातील, तुम्हाला कधीच थकवा येणार नाही. म्हणून ही साधना करून बघा. म्हणून सद्गुरू काही काही तुम्हाला साधना देत असतात, दिव्य बोधामध्ये ह्याच्यामध्ये प्रार्थना म्हणायला लावतात, कृतज्ञता व्यक्त करायला लावतात. सगळ्याच्या मागे काही सायन्स आहे, लक्षात ठेवायचं. सायन्सशिवाय सद्गुरू काही सांगत नाही. म्हणून हे जे स्थिर मन आहे ना, हे सुखाचं सागर आहे, लक्षात ठेवा. सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा.